20 वर्षांपासून विश्वासाची परंपरा जपत आलेले, ग्राहकांना मोफत सेवा देऊन वाहन धारकात विश्वासाचे अतूट नाते ठेवणारे एकमेव बॅटरी व ऑटो पार्ट्स अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस चे विक्रेते म्हणजे श्री गणेश बॅटरी, डायमंड बॅटरी अँड ऑटो पार्ट्स विटा। आमच्याकडे दोन चाकी चार चाकी वाहनांच्या सर्व प्रकारच्या एक्साइट बॅटरीज, घर दुकानासाठी नामांकित कंपनीचे इन्व्हर्टर व बॅटरी मिळण्याचे एकमेव ठिकाण, तसेच स्टार्टर व डायनामो साठी लागणाऱ्या सर्व वाहनांचे लुकास, टीव्हीएस व मायक्रोबॉटचे सर्व ओरिजिनल पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री गणेश बॅटरी, डायमंड बॅटरी अँड ऑटो पार्ट्स विटा। पलूस कडेगाव मतदारसंघात कदम देशमुखांच्या लढतीचे संकेत असतानाच सेनेने उमेदवारी दिल्याने आता ही लढत कमकुवत झाली आहे। तर यातच संग्रामसिंह देशमुख समर्थकांनी आम्ही नोटालाच मतदान करणार असा सूर धरल्याने नोटाचा दणका एवढी चर्चा मतदारसंघात सुरू झाली। नोटाचा दणका आमचं ठरलंय असा आशयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे। माझं ठरलंय, तुझं ठरलंय, यांचं त्यांचं सर्वांचं ठरलंय, काय करायचं, कधी करायचं, कुणी करायचं, कसं करायचं, कशासाठी, कुणासाठी, तुझ्यासाठी, माझ्यासाठी द्यायचाय दणका। भाजप सेना युतीच्या प्रचारार्थ सभेत भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी कार्यकर्त्यांनी नाराजी झटकून कामाला लागा असा जरी आदेश दिला असला तरी कार्यकर्ते अजूनही नाराजच दिसत आहेत। काय होणार पलूस कडेगावात? नोटा का भाजपा सेना युतीचे काम होणार का काँग्रेस उमेदवाराला पडणार भरघोस मते? याबाबत राजकीय पटलावर चर्चेला उधाण आले। नोटा या विषयामुळे उमेदवार विश्वजित कदम, संजय विभूते, ऍडव्होकेट प्रमोद पाटील या मातब्बर उमेदवारांच्या मतदानावर काय होणार परिणाम अशा एक ना अनेक विषयांच्या चर्चेला राजकीय वर्तुळात जोर वाढला आहे। सचिन मोहिते, 7 स्टार न्यूज, वांगी।